यू प्लीज बी कम्फर्टेबल. तुम्ही आम्हाला खाना खायला बोलवला म्हणजे आम्ही काहीतरी खास माणूस आहो. ऑफकोर्स तुम्ही खूपच खास आहात आमच्यासाठी. अग्रवाल जी, इनकी बातों में इतनी मिठास है तो इनके फूड प्रोडक्ट में कितनी होगी. तुमच्या मालकीचे एवढे हॉटेल चेन्स आहेत, आमची अशी इच्छा आहे की तुमच्या हॉटेलमधनं अभ्यंकरची चव झळकावी. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की अगरवाल आणि शर्मा यांच्या बरोबर अभ्यंकरचं नाव जोडलं जावं. भाभी अहो, आमची पण तीच इच्छा आहे की तुमच्या बरोबर बिझनेसचा कॉन्टॅक्ट यावा आणि आपल्या रिलेशन वाढावा. अच्छा, आमची इच्छा आहे. चला, ग्रेट, सुरुवात चांगली झाली आहे. मला वाटतं पुढची बोलणी आपण जेवण करता करता करूया का. मिस्टर रोहित, सुरुवात और हे तर एंड आहे. एंड डील पक्की म्हणून समजा. आणि काही फॉर्मॅलिटीज बाकी असतील तर माझा पीए आहेच की बघायला. यू डोंट वरी अबाउट दॅट. ओके, और इस बात पे कुछ सेलिब्रेशन हो जाए. अरे मला सांगायचंच तरी की मला जायला जमणार नाही. बाबा मी काय बोलणार तुम्हाला. तुम्ही एकदम मला न विचारता तिकीट काढून डायरेक्ट माझ्या हातात ठेवली आणि तुमच्या तिघांचा उत्साह पाहून मी काय बोलणार. मला काही बोलताच आलं नाही. केदार, लग्न झाल्यापासून बघतोय मी तू स्वतःला फक्त कामात जुंपून घेतलेलं आहेस. अरे मग त्या मुलीने काय करायचं. तिला कुठे पिकनिकला घेऊन जात नाहीस, साधं पार्टीला घेऊन जात नाहीस. मी हिच्याशी लग्न केलेलं आहे, हिला घरी आणून ठेवलेलं आहे. आता माझी जबाबदारी संपली, पुढचं काय ते तुमचं तुम्ही बघा. अशी वागण्याची तरा तुझी. नाही, मला माहिती आहे की लग्न झाल्याबरोबर तुला नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं. अरे पण केदार, तसं नात्यातही प्रमोशन झालंय तुझं. आधी नुसता प्रियकर होतास तू, आता नवरा झालायस. मग ती जबाबदारी पार नको पडायला. एकमेकांवरती प्रेम करा, एकमेकांना वेळ द्या, हे सुद्धा आम्हीच शिकवायचं तुम्हाला. बाबा असं काय करतात, थोडस समजून घ्या ना. मनालीला जाऊन तरी इथलीच कामं आठवणार आहेत, त्यापेक्षा मी आधी इथली कामं पूर्ण करतो आणि मग आपण बाहेर जाऊया ना. वेळेपणाने हट्टानं जाऊन मला शांतता नाही मिळणार आणि तिला आनंद नाही मिळणार. बाबा प्लीज तुम्ही हे तिला समजावून सांगा ना. एक मिनिट बघ, तिला काय सांगायचं ना ते तुझं तू बघ आता. म्हणजे तुमचं सगळं जुळवून द्यायचं आम्ही आणि मोडलं की पसाराही आम्ही आवरायचा. नाही, ते काय नाही, तुझं काय ते तू बघ आता.